अमृत महोत्सवा निमित्ताने हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे, त्यात राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला प्रचार प्रसिद्धीसाठी बॅनर पाठवली आहे. प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांनंतर इतर मंत्र्यांचे नाव व फोटो असणे आवश्यक आहे, परंतु या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे, त्यामुळे ग्रामविकास विभागाने प्रोटोकॉल मोडल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने केंद्र सरकारकडून देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने पाठवलेल्या बॅनरवरून चांगली चर्चा रंगली आहे. आधीच विरोधकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुपर पॉवर मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ नाममात्र असल्याची टीका सतत होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेल्या बॅनरवर ग्रामविकास विभागाचे नाव स्पष्ट असून 13 ते 15 ऑगस्ट हे 3 दिवस घरोघरी तिरंगा फडकवितांना दररोज संध्याकाळी झेंडाखाली उतरविण्याची आवश्यकता नाही, ध्वजसंहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे एक प्रतिरूप असते, त्यामुळे नागरिकाने त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे असा संदेश दिला आहे. त्याच्या खालच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा उल्लेख असून फोटो नाही. त्यांच्या नावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह उल्लेख आहे. हे बॅनर जिल्हा परिषदेने लावले नसून शासनाकडून आले असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.